का आपलं VP व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे ही हातगीची फुलं आहेत, तर हातगीच्या फुलांची भाजी बनवणार आहे. तर मस्त लागते, खूप छान लागते. ही आमच्या दारातच झाडं आहेत हातगीची, तर आज आईंनी काढली होती, तर म्हणलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी म्हणून मी मग तुमच्याशी शेअर करते. ही भाजी आपल्याला लाल तिखटाची पण करता येते आणि हिरवे वाटणाची पण करता, हिरव्या मिरचीची पण करता येते. त्यासाठी आपण इथे ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे आणि ही पानं स्वच्छ नीट करून घ्यायची. त्याच्यामध्ये जो पिवळा असा कोंबडा म्हणतात त्याला, ते असतो, तो काढून घ्यायचा असतो, नाहीतर आपली भाजी कडवट होते. तर आता ही क्लीन केलेली आहेत, ह्याच्या आतमध्येच असा असतो कोंबडा पातळ, तर ती काढून घ्यायची. आणि ही मस्त फुलं क्लीन करून घेतलेली तुम्ही बघू शकता ही अशी. तर इथं वाटण्यासाठी आपण घेणारे ही कमी तिखट मिरच्या आहेत, हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे. आणि इथं डाळ ठेवली आहे, जास्त काही लागत नाही आहे ह्याला साहित्य, कमी साहित्यात होणारी भाजी आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा ही पानं आपण स्वच्छ धुवून घेऊयात. तर ही मी मस्त स्वच्छ धुवून घेते फुलं. आपण धुवून घेतलेत, आता हे आपण मी गॅस चालू करते आणि कढई तापत ठेवते आणि याच्यामध्ये तेल घालते. तेल चांगलं तापू द्यायचं आहे, तोपर्यंत मी लसूण असा थोडासा बारीक चिरून घेते फोडणीसाठी. आणि एवढं मी वाटण्यात घालते आणि ह्या मिरच्या आणि लसूण वाटून घेते. आणि थोडंसं वाटण्यामध्ये मीठ घालून घेऊया आपण. हे मीठ टाकलं, आता हे मस्त मी मिक्सरला बारीक वाटून घेते मिरची. हे बघा मिरच्या शी ओबडधोबर ठेवायची. तर चला आपलं तेल तापले, मस्त लाल लसणाची फोडणी होऊन द्यायची. अशा भाज्यांना जेवढा लसूण जास्त असेल ना तेवढा छान लागतो. आणि मस्त लसूण असा खरपूस तळून घ्यायचा, लाल कच्चा ठेवायचा नाही, पांढरा ठेवायचा नाही. त्याच्याने काय होतं भाजीला छान स्मेल पण येतो आणि भाजी आपली टेस्टी पण होते. लाल भाजून घ्यायचं आहे लसूण तेलात. तोपर्यंत आपण जिरं टाकून घेऊया. मोहरी घालूया. हे बघा आपला लसूण आता मस्त लाल झालाय बघा. असा लाल होऊ द्यायचा, नंतर त्याच्यामध्ये हळद घालायची. गॅस करपून आपली फोडणी करपून आहे म्हणून मी गॅस कमी केला आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची घालून घेते आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये ह्या हरभऱ्याची डाळ घालून घेऊया आणि परतून घेऊया 1-2 मिनटं.
छान परतलं आहे आपलं हे। आता आपण याच्यात फुलं घालून घेऊया। मस्त पाणी मिटवून घ्यायचं आहे। आता हे एक जीव करून घेऊया आपण, मिक्स करूया आणि छान पैकी शिजून देऊया। आणि मग ही भाजी निम्मी 80-90% झाली की मग याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडासा। मीठ घातलेलं आहे वाटणार, त्यामुळे मीठ नाही घालायचं। आता हे बघा, आता मस्तपैकी भाजी शिजू द्यायची। मी थोडा मंद गॅस करून 1-5 मिनटं याच्यावरती झाकण ठेवते, म्हणजे भाजीची देठ असतं ना, हे देठ चांगलं शिजलं जाईल। मी त्याच्यावरती झाकण ठेवते, गॅस थोडा कमी करते आणि मग नंतर पाणी थोडंसं त्याच्यात लाटल्यास मग त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालते। हे आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे ते आतलं वाटलं, गॅस पण कमी केला आहे आपला। तर चला, आता झालं आहे आता माझं पहिल्यापैकी। इथं आपण कणिक पण भिजवून घेतलेली आहे आणि आता भाजी आपली होईल 5 मिनटातच। मग झाल्यावरती बोलते तुमच्याशी। हॅलो, नमस्कार, मी आहे विक्रांत। आज आहे शनिवार आणि शनिवार म्हणले की मला उपवास असतो आणि प्रियंकाने मला उपवासासाठी वेजथाळी केलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवतो की त्या वेजथाळीमध्ये काय काय आहे। तर हे पहा मित्रांनो, इथं चपाती आहे, इथं शेंगदाणी चटणी आहे, इथं कांद्याची पात आहे, हदग्याची भाजी आहे, त्यानंतर इथं वरण केलेलं आहे, राईस केलेलं आहे, या ठिकाणी लिंबू आणि तळण म्हणून इथं जुलीप केलेले आहे पापड। तर चला मित्रांनो, आम्ही आता जेवण करतो। श्री स्वामी समर्थ, या तुम्ही जेवण करायला। श्री स्वामी समर्थ।